संजय राऊतांवर टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊतांना दलाली करण्याची सवय असल्याचं संजय शिरसाट म्हणतायत. संजय राऊत दारोदारी नेत्यांना मुजरा करतात असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि देनसारखा उठाव करायला राऊतांच्या 5 पिढ्या करू शकणार नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी. संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना खरं तर टीका केली, अगदी बोचरी टीका केली. त्यांनी असं म्हटलंय की मिंधे गट हा भाजपच्या रखेलीच्या भूमिकेत आहे असं त्यांनी म्हटलंय. संजय राऊतला त्याचा स्वतःचा TRP वाढवायचा. त्यांनी उद्धव ठाकरे गटाची जी काही वाट लावायची ना ती लावून ठेवलेली, त्याची लायकी पण तेवढीच आहे. त्याला काय वाटतं तू बोलला तसं झालं? खऱ्या अर्थानं ह्या लोकांनी स्वतःची पद घालवलेली. संजय राऊत त्या उठाबाच्या उबाटाच्या नेत्याला घेऊन दारोदारी मुजरा करत फिरतोय हे दिसतं ना लोकांना का नाही दिसत? मातोश्रीवर येऊन नमस्कार करणारे लोक त्यांच्या दरवाजात यांना जाऊन नमस्कार करावं लागतं याच्यासारखं दुर्दैव काय? आणि कुणाला म्हणतो तो? एकनाथ शिंदे साहेबांना. एका शिवसैनिकाने केलेली हिंमत उठाजो ज्याला म्हणतो आपण, त्यांनी केलेली हिंमत तुमच्या 5 पिढ्या पण करू शकणार नाही. कारण की तुम्हाला दलाली करायची सवय, तुम्ही म्हणून कधी कधी शब्द तुम्ही म्हणता ना जीभ घसरली, भडवे हा शब्द यांच्यासाठी लागू होतो. हे जे काही करतात ना लायझनिंग, हे करून यांची पोटं भरतात. यांचं सगळ्यात मोठी अडचण काय आहे की ह्यांनी यांना जे काही कमिशन यांना जी दलाली खायची होती ना ती आता बंद झाली, हा त्यांचा पोटसोळ आहे. म्हणून हे असे वाक्य वापरतात. तुम्ही म्हणताय की ते टीका करतात, ते तुमच्या विरोधातले नेते आहेत, पण तुमच्या सोबत असलेले गजानन कीर्तिकर त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यांनी भाजपवर काहीशी टीका केली, काहीशी नाराजी व्यक्त केली, त्या वक्तव्यांकडे कशा प्रकारे पाहताय? कीर्तिकर हे मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जे बोललं स्वतःचे विचार व्यक्त करण्याचा हा त्यांचा अधिकार आहे. पण तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यांनी आपलं पूर्ण हयात, आज ते 80 वर्षाचे आहेत, हयात शिवसेना प्रमुखाबरोबर घातलेली आहे. म्हणून एखाद्या बाबतीमध्ये मत व्यक्त करताना निर्भीळपणे व्यक्त करावं असा जो बाणा शिवसेना प्रमुखाने शिकवला आहे त्याचा वापर कीर्तिकराने केला. म्हणून त्यात काही गैर नाही आहे. मत व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु तरीही त्यांनी सांगितलं, मुलगा जरी उभा असला तरी त्याच्या विरोधात मी लढेल, याला म्हणतात हिंमत, याला म्हणतात शिवसैनिक. त्यांनी जी टीका किंवा नाराजी व्यक्त केली आहे भाजपसोबत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का प्रवक्ते म्हणून, किंवा संपूर्ण शिंदेची शिवसेना सहमत आहे का प्रवक्ते म्हणून? तुमची काय भूमिका आहे पक्षाला? काही बाबतीमध्ये जर चुकीचं जर काही घडत असेल त्याच्यावर जर त्यांनी टीका केली असेल तर निश्चित आम्ही त्यांच्याशी सहमत असू. परंतु कारवाई जर योग्य पद्धतीने चालली असेल आणि त्यात जर कोणी इन्वॉल्व असेल तर निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे, हे मताच्या सुद्धा आम्ही आहोत. हे होते संजय शिरसाट, शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना सरकार कधीही एकटं सोडणार नाही, तर विविध राजकीय विषयांवर सुद्धा त्यांनी बातचीत केली. आणि पुढारीचे त्यांनी पुढारीने जो पोल घेतलेला आहे, मतदारांचं मत जाणून घेतलेलं आहे, त्या संदर्भात आभार सुद्धा मानलेत. कॅमेरा पर्सन श्रीकांत खरात सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.